तर आज मी कुळीथ पिठाच्या डुबुकड्या बनवणार आहे। त्यासाठी इथे मी कांदा, हरभऱ्याची डाळ, हिरवी मिरची, खोबरे, कोथिंबीर, लसूण, आले हे सर्व घेतले, भाजून घेतला आहे। कांदा मी गॅसवरच भाजून घेतला आहे। तर आता हे सगळं मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। तर मसाला भाजून झाला आहे। मसाला थंड होईपर्यंत आपण पीठ काढून घेऊया। त्यासाठी ते मी एक वाटी कुळीथ पीठ घेतलं आहे, त्यामध्ये थोडीशी लाल मिरची, हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं। आणि थोडं थोडं पाणी टाकून छान अशी छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही। त्यानंतर कढईमध्ये एक चमचा तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ग्राइंड केलेला आपला मसाला टाकायचा आहे। हे सगळं छान असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये लाल मिरची, हळद, धना पावडर आणि कोथमिरी मसाला टाकायचा आहे। तर इथे मी लाल मिरची अर्धा चमचा आणि हळद थोडीशीच टाकली आहे। त्यानंतर धने पावडर अर्धा चमचा आणि कोथमिरी मसाला दीड चमचा टाकला आहे आणि वरून एक पळी तेल टाकलं आहे वरगळी। तर आधीचा एक चमचा आणि आताचा हा एक चमचा म्हणजे असं दोन चमचे तेल लागतं। तर असं तेल टाकलं तर तरी छान येते मसाल्यावरती। त्यानंतर छान असं तेल सुटू द्यायचं आहे मसाल्याला। छान असं तेल सुटलं आहे। तर त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी 4 ते 5 जणांसाठी बनवत आहे हा रस्सा। पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे प्रमाणामध्ये। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकत आहे। इथे मी 1.5 चमचा मीठ टाकलं आहे आणि छान अशी मोठी उकळी येऊ द्यायची आहे। त्यानंतर आपल्याला हे डुबुकडे सोडायचे आहे कुळीथ पिठाचे। अगदी मटणाचा रस्सा जसा लागतो तशीच ही भाजी लागते। पीठ बघा घट्ट पण नाही आहे आणि जास्त सैल पण नाही आहे। तर असंच पीठ हे करून घ्यायचं आहे आणि अशी उकळीमध्ये सोडायचे आहे सगळे वडे। त्यानंतर झाकण ठेवायचं आहे कढईवरती। गॅस कमी करून ठेवायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे म्हणजे छान तरी येते रश्याला। 10 ते 15 मिनटानंतर उघडून बघायचं आहे, चेक करायचं आहे तर वडे असे वरती येतात सगळे। तर छान अशी तर्री पण आलेली आहे। कमी गॅसवरती झाकण ठेवून द्यायचं म्हणजे अशी छान तर्री येते। तर वडे शिजलेत की नाही ते बघून घ्यायचं। तर वडे पण छानसे शिजलेत। तर हा रस्सा बाजरीच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर आणि भाताबरोबर एकच नंबर लागतो। अगदी नॉनव्हेजच्या रस्सासारखाच।